लीग के लीग फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळानं बालगोपाल तालीम मंडळावर दोन शून्य अशा फरकानं मात केली खंडोबाच्या निखिल जाधवं पूर्वार्धात तर सायरस दळवीनं उत्तरार्धात गोल नोंदवला ए लीग फुटबॉल स्पर्धेत आज चार वाजता बालगोपाल तालीम आणि खंडोबा तालीम अशी लढत झाली पूर्वार्धात बालगोपाल संघानं बचावात्मक धोरण स्वीकारलं खंडोबाच्या अजीज मोमीन निखिल जाधव महेश पवार कपिल शिंदे तर बालगोपालच्या रोहित कुर्णे सूरज जाधव वैभव राऊत या दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या चढाया वाया गेल्या बालगोपालच्या प्रथमेश रावणने खंडोबाचा खेळाडू साईराज दळवी याला बालगोपालच्या छोट्या डीमध्ये धोकादायकरीत्या अडवल्यानं पंचांनी खंडोबा संघाला पेनल्टी दिली खंडोबाच्या निखिल जाधवनं हा गोल नोंदवला निखिल जाधवच्या गोल या गोलनं खंडोबा संघाला एक शून्य अशी आघाडी मिळाली मध्यंतरापर्यंत ही आघाडी खंडोबानं कायम ठेवली उत्तरार्धात बबलू नाईक वैभव राऊत रोहित कुर्णे अभिनव साळोखे सूरज जाधव या बालगोपालच्या खेळाडूंच्या चढाया खंडोबाच्या गोलरक्षकानं यशस्वीरित्या रोखल्या खंडोबाच्या आजीज मोमींच्या पासवर साईराज दळवीनं उत्कृष्ट गोल नोंदवला त्याच्या या गोलचं फुटबॉल प्रेमींनी कौतुक केलं खंडोबा संघानं या दोन गोलच्या जोरावर सामना जिंकला या सामन्यातील कामगिरीबद्दल खंडोबाचे प्रशिक्षक अभिजित वणिरे आणि बालगोपालचे खेळाडू तानाजी सुतार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूया आज आमचा संघ जो होता तो थोडंसं सुसूत्रबद्ध खेळलेला जाणवलेला आहे आणि याचं कारण म्हणजे गेल्या आठ दिवसापासून आमच्या संघाची मॅच झालेली नव्हती आणि सरावाला वेळ मिळालेला होता सराव चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं थोडंसं आज फिनिशिंग वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं आणि आज खरोखरच सर्वच खेळाडू जिद्दीनं खेळेल दिसले त्यामुळं आजचा हा विजय आम्हाला मिळालेला आहे त्यांची टीम आज चांगली खेळी टच घेऊन खेळी म्हणजे जवळपास त्यांची हाफलाईन त्यांनी चांगली खेळल्यामुळं त्यांचा स्कोअर पडला आमची डिफेन्स लाईन आणि थोड्या हाफ लाईन वीक पडल्यामुळं आमची टीम आज दोन शून्यनं लॉस झाले आहे